एक मोठं सर्च ऑपरेशन करण्यासाठी जवानांची मोठी तुकडी जंगलात गेली होती त्यानंतर नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात पाच ते सहा तास चाललेल्या चकमकीत तेवीस जवान शहीद झाले त्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली या दरम्यान एक सी जवान बेपत्ता झाला होता या बेपत्ता जवानाला शोधण्यासाठी अनेक मोहीम राबवली गेली हा बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात होता अखेर सहा दिवसांनी या नक्षलवाद्यांनी पकडलेल्या सी जवानाची सुटका केली बस्तर येथील एका पत्रकाराला फोन करून जवान ताब्यात असल्याचं नक्षलवाद्यांनी कळवलं होतं तेव्हापासूनच जवानाची सुटका होईपर्यंत येथील बहाद्दर पत्रकाराने मोलाची भूमिका बजावली विशेष म्हणजे जवानाच्या सुटकेसाठी स्वतः पत्रकार नक्षलवाद्यांच्या छावणीत चा चा गेले होते सरकारने जवानाच्या सुटकेसाठी दोन सदस्यांची मध्यस्थी करणारी एक टीम नेमली होती जवानाच्या सुटकेसाठी मध्यस्थी करणाऱ्या दोन सदस्यांच्या टीमसोबत सात सदस्यांची पत्रकारांची टीम सुद्धा होती जवानाच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी ते जंगलात गेले होते यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थी करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सी आर पी एफ कमांडोला सोडण्यात येईल असं नक्षलवाद्यांनी सांगितलं होतं नक्षलवाद्यांच्या तावडीतून जवानाला सुखरूप कॅम्प पर्यंत पोहोचवण्याचं काम बस्तर येथील स्थानिक पत्रकारांनी केलं त्यामध्ये बस्तर का पत्रकार नावाने ओळखला जाणारा मुकेश चंद्रकर यांनी मोलाची भूमिका बजावली कोबरा कमांडो राकेश्वर सिंग याची सुटका झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या दुचाकीवरून राकेश्वर सिंग यांना सुखरूप कॅम्पपर्यंत पोहोचवण्यात आलं बहादर पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय त्यासोबतच जवानाला गाडीवरून घेऊन येतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय अनेकांनी मुकेश चंद्रकर यांच्या कार्याला सलाम केला असून मोहीम फत्ते झाल्याबद्दल अभिनंदन सुद्धा केलंय सुटकेनंतर जवानाच्या घरच्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय